नवा बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गजानन शेडगावकर यांनी आपल्या निवासस्थानी रामलीला देखावा सादर केला आहे. तसंच घरातील बाल कलाकार कौस्तुभनं स्वतः बाप्पाची मूर्ती तयार केली आहे. माझं नाव गजानन शेडगावकर आणि आज हो वर्ष पद्धतीप्रमाणे चौथीचे सगळ्यां शुभेच्छा आणि गणपतीकडे देखावा माझा चेडो कौस्तुभ शेडगावकर यांनी एक धाकटी मूर्ती आपल्या हातीने आपण हे केल्या पेंटिंग आणि हो कृष्ण रामलीला देखावा तो त्यांनी आज हो हे केला. आपण एक आपली कला दाखवली आणि आम्ही संपूर्ण शेडगावकर फॅमिली सगळ्यांनी त्याचा सपोर्ट केला. नाव किती तुझे? माझं नाव कौस्तुभ गजानन शेडगावकर. माका 15 दिवस आहे गणपती करपा. तुवें एकटेन केलं? हो. चतुर्थी बरोबरच आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी इब्रामपूर येथील गावस कुटुंबियांनी पताक्याची सजावट केली आहे. गणपतीक लागून एक डेकोरेशन फुलींचे डेकोरेशन केले आजादी का रौप्य महोत्सव. सो ती एक आमच्या मनात थीम झाली की एक देशान आम्ही सण 75 वर्षाचा सण एक साजरो कसो केलो तो असो तीच संकल्पना आमच्या मनात घेऊन ती आम्ही हांगा आमच्या फोलीच्या रूपान दाखवली लोकांक. सो ती आमकां फोली एक करपाक सादारण आमी अष्टमीच्या आदले पयली एक दीस आमी 2-3 दीस झाडटा सगळे. मागीर 2 दीस पेंट करपाक लागता. सो सगळे घर स्वच्छ करपाक पेंट करता आनी मागीर आमी फोली ओडपाक सुतां ओडटा. सुतां ओडटा फोली जवळ जवळ आमकां 180 डझन लागल्या ओनू लागल्या. सो आमची जशी डिझायन आमी जे डिझायन करता म्हणजे जशी आमी डिपेंड आसता डिझायनीचे तशी आमकां फोली लागता वर्साच्या वर्सा ओनू आमकां 180 प्लस जातले लागल्या. ती डिझायन करपाक आमकां अष्टमीच्या दुसऱ्या दिसाच्यान स्टार्ट केले ते चवथीच्या आधी एक दीस सोंपले आमचे लावन सगळे फोली आनी तेतून वांटो आमचे सगळे भुरगे घेता सगळे आनी सारको फूल एफर्ट. शेनवारचे आमी फूल नायट आसता आमची एक शेनवारची नायट मारता कित्याक दुसरे दीस संडे आसता सो कामाक कोण वचना ताका लागून एक शेनवारची नायट मारता आनी हो एक अशी आमकां आनीक एक फुडें आमकां चित्रां जावं सीन असो आनीक कांय करपाक मेळना. सो त्या लागून आमी एक फोलीनूच आमचें एक एट्रेक्शन कशें लोकांक दाखयता की फोलीची डिझायन आमकां एक बरी. फोली आतां तुमकां 180 डझन लागले पळय एकाच दुकानार मेळ्ळे काय वेगवेगळ्या ठिकाणी हाडले? ना आमी कितें करता फोली मेळटा एका दुकानांत जे मेळटा कलर ते सिलेक्ट कलेक्ट करता आनी आमकां कलरय कशें आसता थोड्या दुकानार जावो तो कलर मेळना. सो आमकां मागीर तो हे करचें पडटा थोड्यां बेळगांवच्यानय मागोवचें पडटा बेळगांव आमचे फावट वचपी आसा. सो वॉट्सएप करून बाबा तो कलर मेळटा मरे तो कलर अमको अमको जावो हे दिसना आमकां फोली एकदांच हाडूचे पडना कित्याक आमकां जशी जशी डिझायन करता तितले कलर कितलो लागता नाल्यार वेस्टेज वयता जास्त फोली. सो आमी वेस्ट करिना कित्याक लागून आमकां जी आतां ऑरेंज जाय कितलो बाबा व्हायट जाय कितलो तितलेच फुली आमी हाडटा. त्याच्या उपरांत बाकी गांवाची ऑर्डर चालू जाताली भजन आमचे फॅमिलीत सगळे भितर दुसरे म्हटले आमचे फ्रेंड सर्कल आहा पळय एक देवळान कायम येता पळय ते येता आमच्या घरान म्हणजे ना म्हटलं भजन करता म्हणून सर आमकां स्टार्ट करता म्हणून रातची 12 जाता कित्याक आमचे जेवणाचे प्रोग्राम आसता पळय ते दोनूय टायम आसून रातचे आमचे जेवणाचे प्रोग्राम 11 निभावता त्याच्या उपरांत क्लीन करता हे करता म्हणून 11:30 ते 12 रातचे भजन जाता त्याच्या उपरांत भुरगीं आमची आरती करता फूल फॅमिलीन आमचे आरतीचे आनी ग्रूप आनी भजनाचे आमचे फॅमिलीन. आता फाटी 2 वर्सां कोरोनाचा काळ असलो तेथून काय तुमकां त्रास बी झाले? ना देवाच्या दयेन ते गणपतीच्या दयेन आणि ते देवीच्या सातेरी देवीच्या हेतून तसे आमकां कोणाकच फॅमिलीक जाऊ कांयच हे जावंक ना. दर वर्सा पळय हांगर पूर येता पूरग्रस्त स्थिती निर्माण जाता काही लोकांच्या घरांनी उदक येता त्याचो धपको तुमकां बसता? बसता बसता पुराचे आमच्या फाटसून आमचे मित्राचे चुलत संभाजी सापळे म्हणून त्याच्या घराकडे उदक येला परत आमचे जगून गोव त्याच्या घरात उदक गेला उदकाचो म्हटल्यार भयंकर आमकां हानी जाता उदकाचे जावं आमची बनाना प्लांटेशन आहा तेतूनय आमचे लोक भरपूरशे हे जाल्या पूण अशे मनशाची अशी हानी अशी
इतर कोणाचे तसे डिझाईन हाव काढून देता एव्हरी वर्ष हाव डिझाईन त्यांना काढून देता ते म्हणजे तसे तुम्ही किती आर्टिस्ट बी काय आर्टिस्ट हाव पेंटिंग बी हाव करतो हां तुम्ही करता जाना सगळ्यात पेंटिंग हाव करतो ही ऑल पेंटिंग ते करतो बाकी चित्र बीन काढपाचे ते हाव करता मेन म्हणजे आमची बायला पण राहता ती फुल आमचा दोन्ही टायमात आम्ही हंगात असतात जेवण करता आयदा नगर सगळे आमचे बायलांचे कुडी पण सगळे प्रोग्राम जाता हंगा तर ह्याका म्हणतात थल्ल्या घरातलो गणपती गावात आमच्या थल्ल्या घरातलो गणपती म्हणतात तर तेव्हा ह्या गणपतीकडे पूर्वी आम्ही पूर्वीपासून आता ह्या 10 वर्षांक आम्ही स्वतः गणपती करीन आम्ही स्वतः पहिली पूर्वी हे घराकडे करी त्याच्यानंतर थंय एक आमचा दुकान असला थंय करीत त्याच्यानंतर आम्ही आणखी कुमाराकडे केलो त्याच्यानंतर आमच्या एका भुरग्यान केलो दशरथ म्हणते हा उत्सव साजरा करत असताना या ठिकाणी आपला भारत देश म्हणजे भारत देशाचे आपण आझादी का अमृत महोत्सव साजरा करत असतानाच या कुटुंबियांनी आणि महिलाच्या या संकल्पनेनुसार एक या ठिकाणी 75 वर्ष आपल्या भारत देशाला स्वतंत्र होऊन झाली त्याचा ही प्रचिती या ठिकाणी दिसून येते. भारत देशाबद्दल प्रत्येक भारतीयांना अभिमान आहे आणि स्वाभिमान आहे त्यामुळेच ही देश सेवा प्रेम देशप्रेम या ठिकाणी दिसून येत असल्याचं चित्र या ठिकाणी दिसत येत आहे. बाल गोपाळ जाणकारांच्या सहकार्यातून मार्गदर्शनातून हे एक वैभव या ठिकाणी गणेश मूर्तीसमोर तयार केलेलं आहे आणि भल्ली मोठी जेणेकरून कुणी बघितलं तर वाटेल की ही सार्वजनिक मूर्ती आहे त्या पद्धतीने मोठी भव्य मूर्तीचं या ठिकाणी पूजन केलेलं आहे आणि पूर्णपणे चिकण मातीचा वापर करून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही यावर लक्ष केंद्रित केलं आणि निसर्गाची पूजा करावी या भूमातेने आम्हाला जन्म दिला या भूमातेवर आम्ही सगळे ओझे म्हणून वावरत असतो आणि या भूमातेची पूजा करावी या हेतूने ही कुटुंबीय मंडळी गवस मंडळी केवळ चिकण मातीचाच वापर करून भव्य अशी मूर्ती साजरी करत असतात. या देवाकडे या माध्यमातून आम्ही मागणी करतो ज्या ज्या मुलांच्या जाणकारांच्या ज्या काही अपेक्षा आहेत आकांक्षा आहेत ज्यांच्या इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण कराव्यात सर्वांना चांगली बुद्धी चांगलं आरोग्य आयुष्य आणि ज्यांच्या काही मनोकामना असतील कुणाचं लग्न झालं नसेल लग्न होणं काही अडचणी असेल त्या अडचणी या गणरायाने दूर कराव्यात अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर इन गोवा 24 तास साठी.